कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चैन से सोना है तो चाक जाओ, आणि कोर्टाच्या निकालाची वाट बघतय अख्खं गाव. मला वाटतं कोर्टाची कारवाई आपण सुरू करायला हवी. खरं 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 मला वाटलं तुम्ही सुरू केली ऑलरेडी. तुम्हाला स्वतःला काही प्रश्न आहे का दाढीवाले काका? हो, मला ऍक्च्युली माझा आरोप आहे सिद्धार्थजी यांच्यावरती. मिस्टर सिद्धार्थ, येस, तुम्हाला काय वाटतं की एखाद्या माणसाची एखादी वस्तू आपण घेणं योग्य आहे का चुकीचं? चुकीचं. चुकीचं. ऍज अन ऍक्टर म्हणून एखाद्या दुसऱ्या ऍक्टरचा डायलॉग आपण स्वतः घेणं योग्य आहे का चुकीचं आहे? नाही, चुकीचं आहे. चुकीचं आहे. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जर का ती जागा असेल तर त्या जागेवरती आपण बसणं ते योग्य आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे. मग का तुम्ही दुसऱ्याचा धंदा बसवता? काय काय आरोप आहे? हे दुसऱ्याचा धंदा बसवतात. कोणाचा धंदा बसवलाय? स्पॉट दादांचा. सेट वरचा स्पॉट दादांचा धंदा हा माणूस बसवतोय. काय संबंध? विचारा त्यांना. मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय? काय म्हणजे काय केलंय? हा माणूस स्वतःची कॉफीची मशीन सेटवर घेऊन येतो, लोकांना नको असताना कॉफी बनवून बनवून पाठवतो. काय सांग, बिचाऱ्या स्पॉट दादांनी करायचं काय? मी तुम्हाला खरं सांगतोय, समोरासमोर विचारून घ्या. हा सूर्य आणि हा जय सूर्य, त्यांना विचारा खरं बोलतोय का खोटं बोलतोय, सांगा प्लीज. नाही खरंय. अच्छा, तुमची स्वतःची कॉफीची मशीन आहे? हो, मी ते घेऊन जातो. म्हणजे आत्ताही गाडीत आहे त्यांच्या, सेटवरती घेऊन जातो तुम्ही? हा, म्हणजे मला ती कॉफी वर जरा एक विशेष प्रेम आहे, त्याच्यामुळे माझी कॉफी मला व्यवस्थित लागते. आणि कोणी जर इन्स्टंट कॉफी करून पित असेल तर मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा चांगली कॉफी प्यावी म्हणून ते घेऊन फिरत असतो. बापरे, ह्याच्यावर तुमचं काय मत आहे सर? काय माझं काय मत असणार? तुम्ही कॉफी कशी करून देता? हा, मी म्हणजे मला ते ऍक्च्युली प्रोसेस बघायची. अच्छा, ते कसे कॉफी बनवतात आणि ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. अच्छा, पण मशीन आहे का आपल्याकडे? हो हो, आहे मशीन. दाखवा प्रोसेस, दाखवा. मी गेली अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहे आणि तुमचं काम आम्ही सगळेजण अनेक वर्ष बघतोय. तुम्ही खूप सिनियर आहात आणि कसं होतं की समाजामध्ये वावरताना अनेक गोष्टी आपल्या ह्या कामाबरोबर एक जबाबदारी म्हणून, कलाकार म्हणून आपल्याला पेलाव्या लागतात. तर मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा होता की सिनियॉरिटी वाईज समाजामध्ये वावरतानाची एक जबाबदारी, एक त्याची जाणीव ही त्याच्या बरोबर येते, तर तुम्हाला काय वाटतं की ती किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. बरोबर, म्हणजे तुमचंही तेच म्हणणं आहे. हो, पण मला वाटतं तुम्ही खोटं बोलताय. काय खोटं बोलताय? खोटं बोलतायत त्या? काय पण का त्या म्हणतायत की समाजामध्ये वावरताना माणुसकीची जाणीव असली पाहिजे. नाहीये त्यांना? आहे. तसं असतं ना, तर त्यांनी गरीब बिचारा टॅक्सीवाल्यांना हुलपट्टी दिली नसती. काय रॅगिंग घेतात टॅक्सीवाल्यांचं? त्या टॅक्सीवाल्यांचं रॅगिंग घेतात? खरंच घेतात. काय संबंध आहे? नाही, त्यांना विचारा तुम्ही हा प्रश्न. काय टॅक्सीवाला तुम्ही रॅगिंग घेता? काय किस्सा आहे तो? एकदा मी स्वामींच्या मठात गेले होते आणि मठातून बाहेर आले, गल्लीच्या तोंडावर एक टॅक्सी उभी होती शिवसेना भवनच्या अलीकडे आणि मी टॅक्सीत बसले. टॅक्सीवाल्याने नखरे केले की मी जबरदस्तीने दरवाजा उघडते आणि बसते. काय? हो, म्हणजे तो नाही म्हणाला कुठे जायला? ते नाही म्हणतात. मग मी बसते आणि मी सांगते की मी उतरणारच नाही. जायचं नाही म्हटलं तर तुम्ही हटकून बसता? हा, लेके जाओ. हा, मी त्याला सांगितलं तर तो म्हणाला नाही जाणार आहे मुझे. नाही जाणार आहे. मी म्हटलं नाही, पण मला जायचंय ना. तुला नसेल जायचं, मला जायचंय ना. मला घरी सोडायचं. तो म्हणे नाही, मुझे वडाळा जाणार आहे. मी म्हटलं तू मला सोडा आणि जा वडाळ्याला, इतकं सोपं आहे. माटुंगा आणि वडाळा किती लांब आहे? नाहीच म्हणाला. मी म्हटलं मी उतरणारच नाही. मी राहिले बसून. त्याने वाट बघितली, ही उतरत नाही उतरत नाही. मग सुरू केली टॅक्सी, सुरू केली. आणखीन कोपऱ्यावर आल्यानंतर त्याने टुवर्ड्स प्लाझाकडे वळवली.
वळवल्यावर मी दरवाजा उघडला, मी बसलेल्या ठिकाणचा, बचाव बचाव ये टॅक्सी वाला मुझे किधर लेके जा रहा है। मला रसिका सुनील यांना प्रश्न विचारायचे। हा विचारा। म्हणजे मॅडम कसे तुमचे तरुण वर्ग खूप फॅन आहेत, बरोबर ना? म्हणजे माणसं कशी इतरांवर प्रेम करतात तसं स्वतःवर पण प्रेम करायला शिकलं पाहिजे त्यांनी, आहे का नाही? म्हणजे आपण दररोज असं आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं मी खूप सुंदर आहे, मी खूप सुंदर आहे असं म्हणायला पाहिजे, आहे का नाही? बरोबर। याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे याची कॉन्सेप्ट आहे असं आपल्याला स्वतःला पण आपण सुंदर म्हटलं पाहिजे, म्हटलं पाहिजे। हा बरोबरच आहे, सेल्फ लव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट। नाही मराठी स्वतःवरचं प्रेम सर्वाधिक महत्वाचं आहे। वा वा वा। मग तुम्ही असं करता आरशात बघून स्वतःला कधी म्हणाला तू खूप सुंदर आहेस वगैरे असं करता? नाही पण करायला हरकत नाही, म्हणजे मला आवडेल असं करायला असं म्हणायला। हा तसे आवडेल म्हणतात, आवडेल म्हणजे एवढं तुम्हाला कळतं, आहे का नाही? मग तुम्हाला सईता आमोणकरचे डोळे कशाला पाहिजेत? कुठल्या पण इंटरव्ह्यू मध्ये या म्हणतात मला सईता आमोणकरचे डोळे पाहिजेत, डोळे पाहिजेत। आहो ती रात्री झोपताना दचकून उठती माहितीये का? या स्वप्नातून म्हणतात ये डोळे म्हणजे दे दे सई, मी गप्प राहत का? नाही मला तर वाटतं तुमच्या नजरेचाच प्रॉब्लेम आहे अगो भाई। पण आपण हा पहिला मुद्दा क्लिअर करूया, हे काय सईता आमोणकरचे डोळे पाहिजेत म्हणजे? नाही नाही तिचे अत्यंत सुंदर डोळे आहेत, मी तिच्या डोळ्यांच्या प्रेमात आहे आणि मला असं वाटतं की ती जसं एक्सप्रेस करते तसं मला छान जमावं म्हणून मी म्हणते की मला तिचे डोळे पाहिजे। असं कसं याचे डोळे घ्या, आम्हाला याचे डोळे नाही दिसले तुम्हाला दिसत नाही। नाही मला तर वाटतं डोळ्याचा प्रॉब्लेम यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम, मला ते चेक करायला पाहिजे। मग ते तुम्ही डॉक्टर का तुम्ही? नाही तसं नाही पण नॉर्मली चेक करू शकतो ना। तुम्ही डॉक्टर आहात पण आमचे डोळे आजपर्यंत चेक नाही। मी फक्त पण चेक करतो त्याच्यावर पैसे, मला डोळे चेक करायचे पैसे नाही मला। काही वाक्य ती तुम्ही वाचून दाखवा मग बरं, म्हणजे मला कळेल तुम्हाला नजर कशी आहे, व्यवस्थित आहे का नाही। सुंदर अक्षर हाच खरा दागिना। वा वा थँक्यू। दिसतंय म्हणजे व्यवस्थित आहे, तुम्ही लांबून लांबून करायला वेगवेगळं। नाही निर्मळ मन तिथे काय करील साबण। सुमी आणि मी एवढे रामून पण येते हो व्यवस्थित दिसते डाएट लग्न अजून जरा लांबच गेले पाहिजे मला जरा हॅपी बर्थडे विलास। चांगली नजर, पण नजर चेक करायची होती। नाही नाही हा विलास आहे ना याचा बर्थडे तो म्हणला त्या व्हिडिओ देतील का? तसं नाही देणार आपण त्यांना गंडवू घे। नाही म्हणजे त्यांच्याकडून करून घेऊ ना। अच्छा हा म्हणून ए तुला मिळालं ना बर्थडेच्या शुभेच्छा, दे 500 रुपये। ए यार हे काय असं गणवून सेलिब्रिटीच्या शुभेच्छा घेणं चुकीचं आहे, 500 घेतलं आज नाही वाटत तुम्हाला? ठीक आहे त्यांना 150 देतो ना, कसं आहे? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।